तर आपला न्यू पॉइंट आहे कॉन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आवाज येत नाही, आवाज येत नाही. ठीक आहे, आता बघा आवाज येते का? येस. ठीक आहे, आपण फॉर एक्झाम्पल पाहूया सुरुवातीला. पहा, ज्यावेळी आपल्याला कॉन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे एक्झाम्पल विचारलं जाईल, त्यावेळी आपल्याला ते एक्झाम्पल हे कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे ते इफ आणि देन याच कनेक्टिव्हजनं जोडलेलं असेल. इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. तर त्या ठिकाणी आपल्याला या एक्झाम्पल्स काय करायचे, कॉन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता मुळातच हे एक्झाम्पल कोणत्या कनेक्टिव्हजनं जोडलेलं आहे, तर इफ देन. म्हणजे या ठिकाणी आपण जर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं जर झालं तर लेट पी स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट आहे अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. नेक्स्ट क्यू स्टेटमेंट आहे इट इज कंटिन्युअस. देअरफोर सिम्बॉलिक फॉर्म इज तर याचा सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे पी इम्प्लाइज क्यू. म्हणजे वन साइडेड ॲरो सिम्बॉल असेल आणि मग हे झालं आपलं सिम्बॉलिक फॉर्म. त्यानंतर त्याचं इन कॉन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये सुरुवातीला थोडक्या सांगतो, जर त्याचं कॉन्वर्स करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी क्यू इम्प्लाइज पी करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे, देन नंतरचं स्टेटमेंट पूर्वी लिहायचं आहे आणि इफ नंतरचं जे स्टेटमेंट आहे ते देन नंतर कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॉन्वर्स नंतर काय करायचं, इनवर्स करत असताना त्या स्टेटमेंटला काय करायचं, निगेशन करायचं. बघा, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, म्हणजे आहे तेच मूळचं सिम्बॉलिक फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये फक्त निगेशन इन्क्लूड करायचं आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय करायचं आपल्याला, कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज इनवर्सच्या टोटली अपोजिट आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता हे झालं सिम्बॉलिक फॉर्म, परंतु आपल्याला हे स्टेटमेंटमध्ये मांडायचं असतं. आता स्टेटमेंटमध्ये मांडत असताना आपल्याला काय करायचं, वर्डमध्ये, थोडक्यात वर्डमध्ये मांडायचं. हे सिम्बॉलिक फॉर्म्स झाले, म्हणजे ॲन्सर जे लिहायचे आपल्याला ते नंतर नेक्स्ट पेजमध्ये लिहूया आपण. बघा, ॲक्च्युली काय आहे, आपल्याला कॉन्वर्स लिहायचं आहे. कॉन्वर्स काय येणार बघा, इट्स कॉन्वर्स इज, म्हणजे दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचं कॉन्वर्स. इट्स कॉन्वर्स इज काय येणार आहे, क्यू इम्प्लाइज पी. आता क्यू म्हणजे स्टेटमेंट कुठलं, डबल इंटरकॉममध्ये लिहायचं. बघा, आपल्याला पी स्टेटमेंट काय म्हटलं आहे, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल आणि क्यू म्हटलं आहे इट इज कंटिन्युअस. बरोबर, इट इज कंटिन्युअस म्हणजे आपल्याला इट इज कंटिन्युअस हे आपल्याला अगोदर घ्यायचं आहे. इफ इट इज कंटिन्युअस, इफ इट इज कंटिन्युअस देन, म्हणजे तेच कंपाऊंड स्टेटमेंट पुन्हा इफ देन जोडायचं आहे, फक्त क्यू स्टेटमेंट अगोदर लिहायचं. देन आपलं पी स्टेटमेंट काय बघा, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, देन अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. हे झालं त्याचा कॉन्वर्स तयार, डिफरन्शिएबल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने याचं काय झालं तयार, कॉन्वर्स तयार.
त्यानंतर आपल्याला लिहायचं इनवर्स. आता इनवर्स लिहिताना काय करायचं आपल्याला, जे दिलेलं स्टेटमेंट आहे बघा, दिलेलं स्टेटमेंट काय आपलं, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, याचं निगेशन तयार करायचं, बरोबर. याचं निगेशन करत असताना काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये आपल्याला फक्त नॉट शब्द टाकायचा. मग आपलं मूळ स्टेटमेंट काय बघा, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. म्हणजे या ठिकाणी, ह्या दोन्ही ठिकाणी, या ठिकाणी नॉट आणि या ठिकाणी देखील नॉट, फक्त इन्क्लूड जर केलं आपलं तर त्याचं काय झालं, इनवर्स तयार झालं. म्हणजे निगेशन करायचं आपल्याला. मग या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा मी, इनवर्स म्हणजे काय, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. तर आता ते फक्त वर्डमध्ये मांडायचं, तर वर्डमध्ये मांडताना काय करायचं, डबल इन्वर्टेड कॉमा, इफ इट इज, इफ इट इज नॉट, नॉट म्हणजे काय झालं, मग त्याचं निगेशन तयार झालं, नॉट डिफरन्शिएबल, इफ इट इज नॉट डिफरन्शिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. ओके, तर अशा पद्धतीने याचं झालं इनवर्स तयार. कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. त्यानंतर आपलं राहिलं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय करायचं, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे देखील आपल्याला वर्डमध्ये मांडायचे. फक्त आपण या पूर्वी मुक्त काय लिहिलेलं आहे, सिम्बॉलिक फॉर्म मांडलेलं आहे मी. आता या इनवर्सच्या अपोजिट फक्त कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, हे जे इनवर्स आहे, हे इफ देन नंतरची स्टेटमेंट फक्त जागा चेंज करायची. म्हणजे काय करायचं बघा, इफ इट इज नॉट कंटिन्युअस, इफ इट इज नॉट कंटिन्युअस दे इट इज नॉट डिफरन्शिएबल देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. हे झालं वर्डमध्ये. त्या ठिकाणी जसं आपण इट्स कॉन्वर्स इज म्हटलेलं आहे, तसं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता इट्स इनवर्स इज, इट्स इनवर्स इज काय म्हटलेलं आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय म्हणायचं, इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज, इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज काय येणार आहे, फक्त इनवर्सच्या अपोजिटिव, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. बघा लक्ष देते का सर्वांच्या, 3 मार्क्सला एक्झाम्पल असते. प्रिव्हियस पेज बघूया आपण, काय म्हटलेलं आहे बघा, एक्झाम्पल आपण काय घेतलं आहे, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. सपोज एखाद्या एक्झाम्पलमध्ये असंही असू शकतं, हा जो नॉट शब्द आहे तो ऑलरेडी इन्क्लुडेड जर असेल तर आपल्याला निगेशन करताना तो नॉट शब्द काढून टाकावा लागेल. मग हे निगेशन कुठे करावं लागतं आपल्याला, इनवर्समध्ये, कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये, बरोबर, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हली या ठिकाणी प्रत्येक कंडिशनला एक एक मार्क आहे. अशा पद्धतीने 3 मार्कला हे एक्झाम्पल विचारलं जातं. बघा फॉर एक्झाम्पल आपण घेतले, आता एक्झरसाईजमधील एक्झाम्पल आपण घेणार आहोत. हे एक्झाम्पल सर्वांना समजलं आहे का बघा. ठीक आहे, ओके, आपण एक्झरसाईजमधील एक्झाम्पल घेऊया. आता बघा एक्झाम्पल्स, टुडेज डेट इज 15/7/2021. एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय करायचं आपल्याला, राईट कॉन्वर्स, राईट कॉन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह, राईट कॉन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स.
ठीक आहे, हे झालं एक्झाम्पल सीडी। एक्झाम्पल काय बघूया, इफ सरफेस एरिया, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन देन प्रेशर इंक्रीजेस। ओके, आता या ठिकाणी कनेक्टिव्ह बघा, पुन्हा एकदा या ठिकाणी मी सांगायचं काय म्हणायचं आहे, इफ देन जोडलेलं कंपाऊंड स्टेटमेंट हे आहे। ओके, तर मग आपल्याला सुरुवात कशाने करायची आहे, लेट, त्यामधील पी स्टेटमेंट। पी स्टेटमेंट आपलं काय बघा, लेट पी स्टेटमेंट सरफेस एरिया डिक्रीजेस, सरफेस एरिया डिक्रीजेस। त्यानंतर क्यू स्टेटमेंट काय आपलं, प्रेशर इन्क्रीजेस। अशा पद्धतीने आपल्याला हे पहिल्यांदा दोन स्टेटमेंट्स ओळखता आली पाहिजेत, इफ देन। आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये जाऊ, थोडीशी कंडिशन वेगळी ती पण आपण पाहणार आहोत। तर याचं सिम्बॉलिक फॉर्म आपलं काय झालं, देअरफोर, सिम्बॉलिक फॉर्म, अतिशय सोपी कन्सेप्ट आहे, देअरफोर सिम्बॉलिक फॉर्म इज पी इम्प्लाइज क्यू, हे झालं आपलं सिम्बॉलिक फॉर्म। आता त्यानंतर आपलं काय करायचं आहे, कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह, बरोबर, ठीक आहे। आता याचं कॉन्वर्स काय होणार, मग इथे लिहायचं तर कॉन्वर्स आपण काय करतो आहे, कॉन्वर्स करतो आहे आपण, ठीक आहे। कॉन्वर्स करताना काय म्हणायचं, इट्स कॉन्वर्स इज, इट्स कॉन्वर्स इज क्यू इम्प्लाइज पी, जे आहे स्टेटमेंट त्याच्याच उलट करायचं करतो। उलट म्हणजे काय करायचं, इफ नंतरचं स्टेटमेंट हे देन नंतर लिहायचं आणि देन नंतरचं स्टेटमेंट हे इफ नंतर इन्क्लूड करायचं। तर त्या ठिकाणी ॲन्सरमध्ये आपल्याला काय म्हणायचं बघा, देन नंतर स्टेटमेंट काय, प्रेशर इन्क्रीजेस, बरोबर, आणि इफ नंतर स्टेटमेंट काय, सरफेस एरिया डिक्रीजेस। आता काय म्हणायचं आपण, इफ प्रेशर, इफ प्रेशर काय म्हणायचं, इफ प्रेशर इन्क्रीजेस, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन, आता देन नंतर काय लिहिणार आपण, इफ नंतर स्टेटमेंट म्हणजे कुठलं, सरफेस एरिया डिक्रीजेस, देन सरफेस, देन सरफेस एरिया डिक्रीजेस, ठीक आहे। हे झालं त्याचं कॉन्वर्स तयार। त्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, इनव्हर्स। आता इनव्हर्स करत असताना काय करायचं, निगेशन इन्क्लूड करायचं ना मूळच्या स्टेटमेंटमध्ये फक्त, देन इट्स इनव्हर्स इज, देन इट्स इनव्हर्स इज काय येणार आहे, निगेशन पी इम्प्लायज निगेशन क्यू। आता या निगेशनचा अर्थ काय, नॉट शब्द आपल्याला इन्क्लूड करायचा त्याच्यामध्ये, डबल इंटर कॉमा, आपलं मूळचं स्टेटमेंट आहे हेच लिहायचं आहे, मग याचं फक्त काय ॲड करायचं, इफ सरफेस एरिया नॉट इन्क्लूड करा, नॉट डिक्रीजेस देन प्रेशर इज नॉट इन्क्रीजेस, म्हणजे निगेशन तयार झालं, ठीक आहे। लिहूयात आपण आता, इफ काय स्टेटमेंट आहे बघा, इफ सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस, इफ सरफेस एरिया, इफ सरफेस एरिया इज नॉट डिक्रीजेस देन प्रेशर, देन प्रेशर इज नॉट इन्क्रीजेस। आता या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये मीनिंग काय आहे ते आपल्याला घेणं देणं नाही, त्याचं फक्त आपल्याला कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करता आलं पाहिजे। आता त्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं आपल्याला, ठीक आहे।
कॉन्ट्रा पॉजिटिव अतिशय सोपी गोष्ट आहे, ज्यांना इनवर्स येते त्यांना कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लगेच येणार. काय येणार आहे तर इनवर्समध्ये जे आहे त्याचंच उलट फक्त लिहायचं आपल्याला. इट्स अ कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज, इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. म्हणजे जे वरचे आहेत तेच फक्त इंटरनली चेंज करायचे आहेत. इफ प्रेशर, इफ प्रेशर इज नॉट इन्क्रीजेस, इफ प्रेशर इज नॉट इन्क्रीजेस देन सरफेस एरिया, देन सरफेस एरिया इज नॉट डिक्रीजेस. फुल स्टॉप. बघा अशा पद्धतीने आपल्याला कॉन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करता आलं पाहिजे. पाच हजार वन एक्झाम्पल समजले का? येस, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. आता एक्झाम्पल नंबर सेकंड बघा. नेक्स्ट एक्सरसाइज मधील एक्झाम्पल आहे अ फॅमिली बिकम्स लिटरेट. अ फॅमिली बिकम्स लिटरेट, फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. बरोबर. तर त्या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे ते अतिशय लक्षपूर्वक जर बघितलं आपण तर इफ शब्द इथे आलेला आहे. बरोबर. इफ नंतर स्टेटमेंट काय, द वुमन इन इट इज लिटरेट. तर या ठिकाणी पी स्टेटमेंट तुमचं काय आहे, लेट पी, पी स्टेटमेंट आहे बघा. आता द वुमन इन इट इज लिटरेट. बरोबर. इफ नंतरचं स्टेटमेंट आपलं पी असणार आहे आणि ॲक्च्युली दे नंतर स्टेटमेंट इथं या ठिकाणी आपल्याला अगोदर दिलेलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्या पद्धतीनेच आपण इथं मांडायचं. पी स्टेटमेंट काय झालं, द वुमन इन इट इज लिटरेट. अ फॅमिली, क्यू स्टेटमेंट आपलं झालं, मग अ फॅमिली बिकम्स, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ओके. आता हे झालं आपलं ज्याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहावलं. देअर फोर सिम्बॉलिक फॉर्म, देअर फोर सिम्बॉलिक फॉर्म इज काय येणार आहे, पी इम्प्लायज क्यू. एक स्पष्ट झालं की पी स्टेटमेंट काय आणि क्यू स्टेटमेंट काय हे आपल्याला समजलं. आणि मग त्यानंतर आपल्याला त्यात आता कॉन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करायला प्रॉब्लेम नाही, कॉन्वर्स करायचं आपल्याला. मी काय लिहायचं, इट्स कॉन्वर्स इज, इट्स कॉन्वर्स इज. कॉन्वर्स काय येतं, पी इम्प्लायज क्यूचं फक्त काय करायचं, क्यू इम्प्लायज पी. तर आता एक्झाम्पलमध्ये न बघता आपल्याला इथं दोन्ही ठिकाणी बघितलं तर चालेल, पी आणि क्यू काय आहेत त्या पद्धतीने मांडत जायचं. इन डबल इंटू कॉमा अ फॅमिली, बघा अ फॅमिली बिकम्स, म्हणजे मूळचं एक्झाम्पल आहे तेच येते, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ठिकाणी आपल्याला इफ शब्द लागेल ना, इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन वुमन, देन वुमन, देन वुमन इन डबल इंटू कमान, इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन वुमन
काय नाही आपला रोमन इन इट इज लिटरेट. ओके अशा पद्धतीने आपल्याला त्याचं कॉन्वर्स आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला कॉन्वर्स नंतर इनवर्स. इनवर्स काय येतं आहे इट्स इनवर्स. इट्स इनवर्स इज काय येतो आपलं निगेशन पी इम्प्लायज निगेशन क्यू. आता पी स्टेटमेंट इथे आहे बघा क्यू इथे आहे. यामधीलच एक्झाम्पल म्हणजे जे आपण एन्सरमध्ये मांडलेलं आहे तेच घ्यायचं. निगेशन पी करायचं म्हणजे काय करायचं इफ द वुमन इफ द वुमन इन इट इज नॉट लिटरेट. इफ द वुमन इन इट इज नॉट लिटरेट देन अ फॅमिली अ फॅमिली बिकम्स नॉट लिटरेट. ठीक आहे बघा या ठिकाणी कॉन्वर्स देखील आपण मांडलेला आहे. एक्झाम्पल व्यवस्थित बघत असताना मी या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला इफ नंतरचं स्टेटमेंट हे नंतर दिलेलं आहे या ठिकाणी, तर ते आपण फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचं. कॉन्वर्स आणि इनवर्स आपलं तयार झालेलं आहे बरोबर. आता यानंतर आपल्याला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लेस आपण नेक्स्ट पेजवरती लिहूया. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह त्याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय ते बघा ते इनवर्सचे अपोजिट आहे बरोबर. इनवर्स जे आहे त्याच्या फक्त अपोजिट लाईस आपल्याला काय करायचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इट्स अ कॉन्ट्रापॉझिटिव्ह इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज काय करायचं आपल्याला निगेशन क्यू इम्प्लायज निगेशन पी बरोबर. ओके आता इथं निगेशन पी इम्प्लायज निगेशन क्यू आपण ऑलरेडी केलेलं आहे, याचंच उलट करायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल बघा हे जे आहे ते फक्त फॅमिली बिकम्स नॉट लिटरेट हे अगोदर लिहायचं आहे. लिहूया डबल इंटर कॉमा इफ फॅमिली बिकम्स इज नॉट लिटरेट. If family becomes is not literate, then woman yes then woman lock it. sorry bag it my dear. लिखित सुटले दिले तुले 5 मिनिट. आओ ते तुमचं आणि सर्टिफिकेट मिळणार नाही. कितने द्याल मला पासेज असं तो म्हणणार आहे. त्या ठीक आहे. इफ अ फॅमिली बिकम्स इज नॉट लिटरेट नंतर काय लिहायचं द वुमन इज इन इट इज नॉट लिटरेट देन वुमन woman it is not literate. ओके अशा पद्धतीने या ठिकाणी कॉन्ट्रापॉझिटिव्ह देखील तयार झालेलं आहे. रिवर्डमध्ये फक्त मांडायचं आपल्याला हे सिम्बॉलिक फॉर्म झाले. पण हे सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होते की आपल्याला जे लिहायचं आहे ते व्यवस्थित आपल्याला वर्डमध्ये लिहिता येतं. ओके एक्झाम्पल पुन्हा एकदा ऑब्झर्व करा, समजलं असेल तर पुढील एक्झाम्पलमध्ये जाऊया.
नाही मॅडम, याच्यासाठी मला सही करून देऊ का? ही प्रिंट जी दिली त्याच्यावर ते बरोबर आहे सर. हो पटना तुमची नाही गेली नाही गेली. ही प्रिंट का घेत नाही मॅडम, तुझी मला दिली का नाही माझ्या ती प्रिंट सापडली का मला? हाय हाय थांबा 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 आहे दोन्ही पण आहेत लेडीज अँड बेबी. हो हो ह्याच्यात ठेवू ना खाली. तुमच्यावर जमा करायचं ना? सो ओके फ्रेंड्स, एक्झाम्पल समजले का बघा? आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे, आवाज येतोय सर्वांना? समजलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल नंबर थर्ड. त्या ठिकाणी सिम्बॉलिक मॅथमॅटिकल स्टेटमेंट म्हणजे बघा, एक्स इज स्टिकली लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर स्टिकली लेस दॅन वाय स्क्वेअर एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर. त्या ठिकाणी इफ आणि दे नंतरचं स्टेटमेंट बघा, लेट पी स्टेटमेंट आपलं काय येणार आहे? लेट पी इज एक्स इज स्टिकली लेस दॅन वाय. एक्झाम्पल आता सोपं आहे, क्यू इज एक्स स्क्वेअर स्टिकली लेस दॅन वाय स्क्वेअर. देन सिम्बॉलिक फॉर्म इज पी इम्प्लाइज क्यू. आणि याच्यामधील पी स्टेटमेंट कोणतं? क्यू हे आपल्याला समजलेलं आहे, याचं सिम्बॉलिक फॉर्म आपण लिहून टाकला. आता त्यानंतर काय करायचं आपल्याला? कॉन्वर्स. ठीक आहे, वेट करा. कॉन्वर्स एक्झाम्पल घ्या. सेकंड एक्झाम्पल ज्यांना कोणाला लिहून घ्यायचं असेल तर लिहा पटकन एक दोन मिनटात. ठीक आहे, नेक्स्ट पेज बघा. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ओके. नेक्स्ट एक्झाम्पल करूया. कॉन्वर्स, कॉन्वर्स काय करायचं आपल्याला? इट्स कॉन्वर्स इट्स कॉन्वर्स इज क्यू इम्प्लाइज पी. बरोबर, मग डबल इंटरकॉमा लिहायचं. इफ एक्स स्क्वेअर इज स्टिकली लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स इज स्टिकली लेस दॅन वाय. हे झालं कॉन्वर्स. त्यानंतर इनवर्स. इनवर्समध्ये काय आहे? इट्स इनवर्स इज निगेशन पी इम्प्लायज निगेशन क्यू. म्हणजे निगेशन करायचं. आता निगेशन आपलं मॅथमॅटिकल सिम्बॉल्स असेल तर काय करायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. स्टिकली लेस दॅन असेल तर इथं नॉट इक्वल टू करा किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू हे सिम्बॉल टाकायचं.
लेस दैन सटीज एंड ग्रेटर दैन सटीज तुम्हें क्या कराए इज नॉट इक्वल टू करा अदरवाइज लेस दैन इक्वल टू ये दोन सिंबॉल यूज करू शको तुम्हें अशा पद्धति मैं अपना निगेशन पी कराए निगेशन पी करता क्या कराए डबल इंटू कॉमा इफ एक्स इज डज नॉट स्टिक लेस दैन वाय देन एक्स स्क्वेर इज नॉट स्टिकली लेस दैन वाय स्क्वेर जो निगेशन तैयार आनतर लास्ट आप कॉन्ट्रापॉजिटिव मे का माना इट्स कॉन्ट्रापॉजिटिव इज निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी मे जे इनवर्स है तेज उलट पद्धति मांडा है इफ एक्स स्क्वेर इज नॉट स्टिकली लेस दैन वाय स्क्वेर देन एक्स इज स्टिकली नॉट लेस दैन वाय जो कॉन्ट्रापॉजिटिव तैयार डबल इंटू कॉमा कंप्लीट कराए एन्सर इज कंप्लीटेड बघा थर्ड एग्जांपल समजले का ठीक आहे समजलेला आहे आपण होमवर्क साठी एक दोन एग्जांपल देऊयात दोन तीन ठीक आहे एक्सरसाइजमध्ये एक एक एक्झाम्पल आहे होमवर्क लिहून घ्या होमवर्क राईट कॉन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह of the following statements okay if voltage increases if voltage increases then current decreases second if it rains then the match will be cancelled